कोगनोळी जागर सोहळ्याची तयारी पूर्ण। कोगनोळी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा नवरात्र उत्सव सोहळा सुरू आहे। यानिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। उत्सव काळात कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत। मंदिरात अंबिका देवीची गौरवबंधू यांच्याकडून वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येत आहे। रोज रात्री गावातील विविध भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम यासह विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। रविवार तारीख 22 रोजी या नवरात्र उत्सवाचा मुख्य असणारा जागर सोहळा आहे। कर्नाटक महाराष्ट्रातून सुमारे लाखभर भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात। सकाळी 9 वाजता देवीची आरती करून पालखी मिरवणूक सुरू होते। पालखी मिरवणुकीत बीरदेव अश्व व पालखी सहभागी होतात। गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक अंबिका मंदिरात आल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। जागर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या दर्शनाची सोय, पिण्याचे पाणी, मंदिर परिसराची स्वच्छता, पालखी मिरवणूक मार्गावरील स्वच्छता आदी कामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली आहेत, असे माजी जिल्हा पंचायत पंकज पाटील यांनी सांगितले। स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी, ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमीत कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहेत। एक वेळा अवश्य भेट द्या। स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोगनोळी मराठी शाळेच्या समोर, कोगनोळी तालुका, निपाणी।